हेलो डॉक्टर बापूजी सांखे, इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी कोल्हापुर वेलकम्स यू टू ई लर्निंग प्लेटफॉर्म। दिस इज साइंस एंड ह्यूमैनिटीज डिपार्टमेंट। इन द टुडे सेशन वी विल डिस्कस द कोर्स बेसिक साइंस केमिस्ट्री एंड इन दिस वी आर स्टडिंग द टॉपिक मेटल करोजन इट्स प्रिवेंशन एंड इलेक्ट्रोकेमिस्ट्री। इन द प्रीवियस सेशन्स म्हणजे आपले अगोदरचे जे सेशन्स होते त्याच्यामध्ये आपण मेटलचं कोरोजन कशा पद्धतीने होतं हे डिस्कस केलंय। तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे, तर मेटलचं कोरोजन पासून प्रिव्हेंशन कसं करायचं, त्याला प्रोटेक्शन कसं द्यायचं, हे आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे। आता मेटलला कोरोजन पासून प्रोटेक्शन देण्यासाठी किंवा मेटलचं कोरोजन कंट्रोल करण्यासाठी चार टेक्निक्स आहेत बघा। फर्स्ट वन इज मॉडिफिकेशन ऑफ एन्व्हायरमेंट, म्हणजे मेटलचं करोजन होऊ नये म्हणून आपण काय करणार आहे, इथं मेटलचं जे सराउंडिंग मीडियम आहे त्याच्यामध्ये चेंजेस करणार आहे। द नेक्स्ट वन मॉडिफिकेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मेटल, ह्या केसमध्ये आपण काय करणार आहे दुसऱ्या टाईपमध्ये, तर मेटलच्या प्रॉपर्टीजमध्येच म्हणजे मेटलमध्येच काय करायचे, बदल करायचे, जेणेकरून त्याचं काय होणार नाही, करोजन होणार नाही। तिसरं आहे इलेक्ट्रोकेमिकल प्रोटेक्शन, तिसऱ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रोकेमिकल टेक्निक वापरून मेटलचं करोजन पासून प्रोटेक्शन करायचं आहे। आणि चौथं काय आहे, ऍप्लिकेशन ऑफ प्रोटेक्टिव्ह कोटिंग्स, म्हणजे मेटलचं करोजन होऊ नये म्हणून आपण त्याच्यावरती काय करणार आहे, एक कोटिंग अप्लाय करणार आहे। म्हणजे जसं की आपण मेटलवरती पेंट अप्लाय करतो, तसं आपण वेगवेगळे प्रोटेक्टिव्ह लेयर्स काय करणार आहे, मेटलवरती अप्लाय करणार आहे। आता या चार पद्धतींपैकी पहिले दोन जे आहेत, मॉडिफिकेशन ऑफ एन्व्हायरमेंट अँड मॉडिफिकेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मेटल, आपल्याला आता डिस्कस करायचे आहे बघा। अँड देन व्हॉट इज द लर्निंग आउटकम, अँड द लर्निंग आउटकम ऑफ दिस कन्सेप्ट इज यू आर एबल टू सिलेक्ट द प्रोटेक्टिव्ह मेजर्स टू प्रिव्हेंट द करोजन इन द गिवन करोजिव मीडियम। म्हणजे काय, तर हा सेशन झाल्यानंतर तुम्ही काय करू शकाल की मेटलचं करोजन होऊ नये म्हणून कोणते प्रोटेक्टिव्ह मेजर्स घेता येतील हे काय करू शकाल, तुम्ही सिलेक्ट करू शकाल। बघा, फर्स्ट वन इज मॉडिफिकेशन ऑफ एन्व्हायरमेंट, मेटलच्या सराउंडिंगमध्ये काय करायचे, बदल करायचे किंवा चेंजेस करायचे। आता याच्यामध्ये फर्स्ट काय म्हटलंय बघा, डी एरिएशन। पहिलं काय आहे, डी एरिएशन। एरिएशन म्हणजे काय, एअर। म्हणजे या केसमध्ये आपल्याला मेटलच्या सभोवतालची एअर किंवा जे काही गॅसेस असतील ते काय करायचे आहेत, रिमूव्ह करायचे, म्हणून ह्याला काय म्हटलं, डी एरिएशन। बघा आता यात काय म्हटलंय, टू स्टॉप द करोजन ड्यू टू डिझॉल्व गॅसेस कॅन बी रिमूव्ह बाय ऍडजस्टमेंट ऑफ टेम्परेचर और मेकॅनिकल एजिटेशन। बघा आपण काय म्हणतोय की मेटल जेव्हा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो किंवा गॅसेसच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो त्यावेळी त्याचं काय होतं, करोजन होतं। म्हणून आपल्याला काय करायचं आहे, इथं मेटलचं करोजन स्टॉप करण्यासाठी सराउंडिंग मीडियममध्ये जे काही डिझॉल्व गॅसेस असतील त्या गॅसेसना काय करायचं आहे, रिमूव्ह करायचं आहे। म्हणूनच याला काय म्हणलं, डी एरिएशन। इथं जे काही गॅसेस असतील किंवा इथं जी काय एअर असेल ते आपल्याला काय करायचे आहे, रिमूव्ह करायचे आहे। मग याच्यासाठी तुम्ही डिझॉल्व गॅसेस हे कसं रिमूव्ह करू शकताय, बघा, डिझॉल्व गॅसेस कॅन बी रिमूव्ह बाय ॲडजस्टमेंट ऑफ टेम्परेचर, म्हणजे मेटलच्या सभोवतालचं जे काय टेम्परेचर आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्ट करायचं आहे। आपण टेम्परेचर वाढवू शकतो जेणेकरून तिथं विरघळलेले गॅसेस जे असतील, डिझॉल्व गॅसेस जे असतील ते काय होतील, रिमूव्ह होतील, लक्षात आलं का। और मेकॅनिकल एजिटेशन म्हणजे तुम्ही त्या मीडियमला काय करू शकता, एखादं इन्स्ट्रुमेंट एखादं मशीन वापरून काय करू शकता, एजिटेट करू शकता, स्टर करू शकता, ढवळू शकता, जेणेकरून तिथं डिझॉल्व झालेले गॅसेस काय होतील, रिमूव्ह होतील। ओके, थोडक्यात या टेक्निकमध्ये काय करायचं आपल्याला, तर त्या मेटलच्या सभोवतालचं टेम्परेचर ॲडजस्ट करायचं आहे अशा पद्धतीनं की तिथले डिझॉल्व गॅसेस काय होतील, रिमूव्ह होतील। ओके, किंवा दुसरं आपण काय करू शकतो, त्या मीडियमला मशीनच्या साह्यानं एखाद्या इन्स्ट्रुमेंटच्या साह्यानं काय करू शकतो, स्टर करू शकतो, जेणेकरून तिथं असलेले गॅसेस काय होतील, रिमूव्ह होतील। मग जर गॅसेस रिमूव्ह झाले तर मेटलचा एअरशी कॉन्टॅक्ट होईल का, नाही होणार, आणि मग तिथं त्याचं करोजन सुद्धा होणार नाही। ओके, आता सेकंड टेक्निक काय म्हणलंय बघा, डी ॲक्टिवेशन। सेकंड टेक्निक काय आहे, डी ॲक्टिवेशन।
In this method, dissolved oxygen can be removed by adding sodium sulfite or hydrazine hydrate in the aqueous solution. बघा आपण भरपूर एक्झाम्पल डिस्कस केले, ऑक्सिजन ऍब्सॉर्प्शन मेकॅनिझम डिस्कस केले किंवा वॉटर लाईन करोजन वगैरे आपण डिस्कस केले. तर तिथं करोजन कशामुळे झालं होतं? मेनली ड्यू टू डिझॉल्व ऑक्सिजन. पाण्यामध्ये जो काय ऑक्सिजन डिझॉल्व झाला होता त्या ऑक्सिजनमुळे करोजन झालं होतं. मग अशा पद्धतीचं करोजन होऊ नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, हा जो ऑक्सिजन आहे इथं डिझॉल्व झालेला त्या ऑक्सिजनला काय करायचं आहे, रिमूव करायचं आहे, म्हणजेच काय करायचं आहे, डीॲक्टिवेट करायचं आहे. ओके, मग आपण हे कशा पद्धतीनं करू शकतो? बघा, डिझॉल्व ऑक्सिजन कॅन बी रिमूव्ह बाय ॲडिंग सोडियम सल्फाइट ऑर हायड्रॅझिन हायड्रेट. ओके, म्हणजे हा जो डिझॉल्व ऑक्सिजन आहे त्याला आपण मिडियममधनं रिमूव्ह करू शकतो. कसं रिमूव्ह करू शकतो? तर एक तर आपण काय ॲड करू शकतो, सोडियम सल्फाइट ॲड करू शकतो, किंवा दुसरं काय ॲड करू शकतो, हायड्रॅझिन हायड्रेट. बघा, ह्या दोघांच्यापैकी कुठला तरी एक सबस्टन्स ॲड करून आपण काय करू शकतो, ह्या ऑक्सिजनला रिमूव्ह करू शकतो. आता इथे दिलंय बघा, आपण जर सोडियम सल्फाइट आपण पाण्यामध्ये ॲड केलं, ॲक्विअस सोल्युशन म्हणजे काय, जे सराउंडिंग मीडियम असेल, वॉटर सोल्युशन असेल, त्याच्यामध्ये ॲड केलं, तर हा सोडियम सल्फाइट तिथं प्रेझेंट असलेल्या डिझॉल्व ऑक्सिजन बरोबर काय होतो, रिॲक्ट होतो. ओके, आणि या दोघांची रिॲक्शन झाल्यामुळं देअर इज फॉर्मेशन ऑफ सोडियम सल्फेट. इथं काय तयार होतं, सोडियम सल्फेट. बघा, म्हणजे हा सोडियम सल्फाइट आपण जो ॲड केलेला होता तो त्या ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला आणि दोघांचा मिळून एक कंपाऊंड तयार झाला, कुठला, सोडियम सल्फेट. ओके, मग आता इथं आपल्याला कुठं फ्री ऑक्सिजन दिसतोय का? नाही आहे. म्हणजेच आपण सोडियम सल्फाइटचे ॲडिशन करून ऑक्सिजनला काय केलं, रिमूव्ह केलेलं आहे. ओके, मग ऑक्सिजन रिमूव्ह झाल्यानंतर तिथं करोजन सुद्धा काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. लक्षात आलं का? म्हणजेच काय आपण इथं केलं, ऑक्सिजनला काय केलं, डीॲक्टिवेट केलं. ओके, जसं आपण सोडियम सल्फाइटचं डिस्कस केलं तसंच हायड्रॅझिन हायड्रेट सुद्धा आहे, याच्यामध्ये सुद्धा ह्याची जर सुद्धा आपण ॲक्विअस मीडियममध्ये ॲडिशन केली तर हा सुद्धा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो. लक्षात आलं का? म्हणजे हे दोन सबस्टन्सेस स्वतः ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतात आणि म्हणजेच ते काय करतात, करोजनसाठी ऑक्सिजन तिथं शिल्लक ठेवत नाहीत. म्हणजेच काय होणार आहे, तिथं मेटलचं करोजनपासून काय होणार आहे, प्रोटेक्शन होणार आहे आणि याला आपण काय म्हणलं, डीॲक्टिवेशन. ओके, नाऊ वी विल सी द डी ह्युमिडिफिकेशन. ओके, ह्युमिडिफिकेशन, ह्युमिडिटी आपण म्हणतो, हवेमध्ये ओलावा आहे, आर्द्रता आहे, म्हणजे काय म्हणतो आपण, ह्युमिड ॲटमॉस्फिअर आहे. ओके, मग डीह्युमिडिफिकेशन म्हणजे काय, हवेमध्ये किंवा एअरमध्ये जी काय मॉइश्चर असेल ती मॉइश्चर आपल्याला काय करायला पाहिजे, रिमूव्ह करायला पाहिजे. कारण का, मॉइश्चर असेल तरीसुद्धा काय होतं, मेटलचं करोजन होतं, म्हणून आपल्याला ही मॉइश्चर जी आहे, ओलावा जो हवेमध्ये आहे तो काय करायला पाहिजे, रिमूव्ह करायला पाहिजे. आणि त्या टेक्निकला काय म्हणलं, डीह्युमिडिफिकेशन. त्या टेक्निकला काय म्हणायचं, डीह्युमिडिफिकेशन. बघा, मॉइश्चर प्रेझेंट इन द ॲटमॉस्फिअर कॉजेस द करोजन टू ग्रेट एक्सटेंट. म्हणजे काय, जर सराउंडिंग मीडियममध्ये मॉइश्चर प्रेझेंट असेल तर तिच्यामुळं मेटलचं जास्त प्रमाणामध्ये ग्रेट एक्सटेंटने काय होतं, करोजन होतं. टू अवॉइड दिस मॉइश्चर, किंवा टू अवॉइड दिस म्हणजे हे करोजन टाळण्यासाठी, मॉइश्चर कॅन बी रिमूव्ह बाय ॲडिंग ॲल्युमिना ऑर सिलिका जेल विच ॲब्सॉर्ब द मॉइश्चर. म्हणजे सराउंडिंग मीडियममध्ये मॉइश्चर असेल तर करोजन होत आहे, मग हे जर करोजन आपल्याला स्टॉप करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, ती मॉइश्चर जी आहे, वॉटर ड्रॉपलेट्स जे असतील ते काय करायला पाहिजे, रिमूव्ह करायला पाहिजे. आणि ते आपण कसं रिमूव्ह करू शकतो, बाय ॲडिंग ॲल्युमिना ऑर सिलिका जेल. बघा, सराउंडिंग मीडियममध्ये ॲल्युमिना जेल किंवा सिलिका जेल काय करायचं, ॲड करायचं. कारण ही दोघं काय करू शकतात, मॉइश्चर ॲब्सॉर्ब करू शकतात. मग जर आपण सराउंडिंग मीडियममध्ये या दोघांची ॲडिशन केली तर ते सराउंडिंग मीडियममधली मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतील. म्हणजेच त्या मेटलच्या भोवती जे काही मॉइश्चर आहे, जी काही ह्युमिडिटी आहे, ती काय झाली, रिमूव्ह झाली आणि त्याच्यामुळे सुद्धा मेटलचं करोजन होणार नाही. लक्षात आलं का? मग या टेक्निकला काय म्हणलं आपण, डीह्युमिडिफिकेशन. कारण आपण इथं ह्युमिडिटी किंवा मॉइश्चर काय केलंय, रिमूव्ह केलेलं आहे. बघा नेक्स्ट वन, अल्कलाईन न्यूट्रलायझेशन. अल्कलाईन न्यूट्रलायझेशन,
If the surrounding medium is acidic in nature due to presence of HCl, SO2, carbon dioxide, then it is neutralized by adding alkaline substance like ammonia, NaOH, sodium hydroxide, lime to the medium, either in liquid or vapor form. बघा, surrounding medium जर acidic असेल, if the surrounding medium is acidic, okay, आपण acidic, basic, neutral तीन पद्धतीचे mediums असं discuss केले, okay, मग जर suppose आपण काय म्हणलं होतं की metal जर acidic medium च्या contact मध्ये असेल, तर त्याचं corrosion काय होतं, जास्ती होतं, मग हे जर corrosion आपल्याला थांबवायचं असेल, तर आपल्याला काय करायला पाहिजे, ते acidic medium काय करायला पाहिजे, remove करायला पाहिजे. बघा आता ते कसं करता येईल. इफ द सराउंडिंग मीडियम इज ॲसिडिक ड्यू टू प्रेझेन्स ऑफ HCl, SO2, कार्बन डायऑक्साइड, म्हणजे सराउंडिंग मीडियममध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असेल किंवा सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड यासारखे गॅसेस असतील, तर ते मीडियम काय होतं, ॲसिडिक होतं. आणि ॲसिडिक मीडियम असल्यामुळे मेटलचं कोरोजन काय होणार आहे, जास्त होणार आहे. म्हणून आपल्याला ते मीडियम काय बनवायला पाहिजे, न्यूट्रल बनवायला पाहिजे. लक्षात आलं का, म्हणजे ऍसिडची स्ट्रेंथ कमी करून त्याला आपण न्यूट्रल बनवायला पाहिजे, कारण न्यूट्रल मीडियम मध्ये करोजन काय होतं, खूप कमी प्रमाणात होतं. मग ऍसिडला न्यूट्रल जर करायचं असेल तर आपल्याला ऍसिडच्या अपोजिट नेचरचा सबस्टन्स ऍड करायला पाहिजे. मग ऍसिडच्या अपोजिट कोण असतं, बेस असतो किंवा अल्कलाईन सोल्युशन असतं. ऍसिडिकच्या अपोजिट नेचर कुठलं असतं, अल्कलाईन नेचर. ऍसिडिक म्हणजे आम्ल आणि अल्कलाईन म्हणजे काय, आम्लारी. ओके, हे एकमेकांच्या अपोजिट नेचरचे असतात. मग ऍसिडला कॅन्सल करण्यासाठी आपल्याला कशाची ऍडिशन करायला पाहिजे, अल्कलाईन सबस्टन्सची. मग आपण त्या मीडियमला न्यूट्रल बनवण्यासाठी अमोनियाची ऍडिशन करू शकतो, सोडियम हायड्रोक्साईड आहे, लाईम आहे, हे बेसिक सबस्टन्सेस आहेत, त्यांची काय करू शकतो, ऍडिशन करू शकतो, जेणेकरून ते ऍसिडिक मीडियम काय होणार आहे, न्यूट्रल होणार आहे. लक्षात आलं का, मग जर मीडियम न्यूट्रल झाले तर करोजनचा रेट आपोआप काय होणार आहे, कमी होणार आहे. लक्षात आलं का, म्हणजे इथं आपण मेटलचं ऍसिडिक मीडियममध्ये करोजन स्टॉप करण्यासाठी तिथं आपण काय केलं, त्या मीडियमला न्यूट्रल बनवलं. ओके, कशाची ॲडिशन करून, बेसची किंवा अल्कली सबस्टन्सची ॲडिशन करून. ओके, आणि म्हणून या टेक्निकला काय म्हणलंय, अल्कलाईन न्यूट्रलायझेशन. आपण ते ॲसिडिक मीडियम कॅन्सल करून त्याला न्यूट्रल बनवलं, कशाची ॲडिशन करून, बेसिकची. लक्षात आलं का, बेसिक सबस्टन्सची ॲडिशन करून, म्हणून याला काय म्हणले, अल्कलाईन न्यूट्रलायझेशन. आणि याच्यामुळं काय होतं, मीडियम न्यूट्रल झाल्यामुळं करोजन काय होतं, स्टॉप होतं किंवा खूप खूप स्लो रेटनी होणार आहे. द नेक्स्ट वन इज बाय युझिंग इनहिबिटर्स. इनहिबिट करणं, स्टॉप करणं, म्हणजे आपण काय करू शकतो, तर काही सबस्टन्सेस जे करोजनची प्रोसेस काय करतात, स्टॉप करतात, अशा सबस्टन्सेसची काय करू शकतो, ॲडिशन करू शकतो. बघा, इनहिबिटर्स आर ऑर्गॅनिक ऑर इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस विच वेन ॲडेड टू द एन्व्हायरमेंट रिड्युसेस द रेट ऑफ करोजन. म्हणजे हे ऑर्गॅनिक असतील किंवा इनऑर्गॅनिक काही सबस्टन्सेस आहेत, जेव्हा आपण यांना सराउंडिंग मीडियममध्ये ॲड करतो त्यावेळी ते ॲटोमॅटिकली करोजनचा रेट काय करतात, कमी करतात, रिड्यूस करतात. लक्षात आलं का, आणि म्हणूनच त्यांना आपण काय म्हणतोय, इनहिबिटर्स. बघा, मग इनहिबिटर नेमकं काय करतोय की ज्याच्यामुळे करोजनचा रेट कमी होतं. बघा, इनहिबिटर्स ॲक्ट्स ॲज अ फिजिकल बॅरियर बिटवीन द मेटल अँड सराउंडिंग मीडियम. इनहिबिटर म्हणजे हा जो सबस्टन्सेस आहे ते सबस्टन्स काय करतात, बॅरियर म्हणून काम करतात, अडथळा म्हणून काम करतात मेटल आणि सराउंडिंग मीडियम. बघा, मेटलची जेव्हा सराउंडिंग मीडियम बरोबर रिॲक्शन होते त्याच वेळी करोजन होतं, आणि इनहिबिटर काय करतो, मेटल आणि सराउंडिंग मीडियमच्या मध्ये ॲज अ फिजिकल बॅरियर म्हणून तो प्रेझेंट असतो. लक्षात आलं का, मेटल आणि सराउंडिंग मीडियममध्ये हा तुमचा इनहिबिटर प्रेझेंट असल्यामुळं मेटलची सराउंडिंग मीडियम बरोबर काय होणार नाही, रिॲक्शन होणार नाही, आणि आपोआप करोजनची प्रोसेस त्यामुळे काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. लक्षात आलं का, मग इनहिबिटर्स म्हणून आपण कुठले कुठले सबस्टन्सेस वापरू शकतो, तर याच्यामध्ये आहे क्युनोलिन, ऑर्गॅनिक अमाइन्स आहेत, सायनाइड्स आहेत, क्रोमेट्स आहेत, असे सबस्टन्सेस आपण काय करू शकतो,
त्या मेटलच्या भोवती सराउंडिंग मीडियम मध्ये ऍड करू शकतो आणि ज्याच्यामुळे काय होणार आहे, करोजनची प्रोसेस काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. म्हणूनच आपण या सबस्टन्सेसना काय म्हणू शकतो, इनहिबिटर्स, कारण त्यांनी करोजनची प्रोसेस काय केली आहे, स्टॉप केलेली आहे, स्टॉप करू शकतात, म्हणून आपण त्यांना काय म्हणू शकतो, इनहिबिटर्स. ओके, म्हणजे मॉडिफिकेशन ऑफ एन्व्हायरमेंटमध्ये आपण काय काय करू शकतो, डिएरिएशन, डिझॉल्व गॅसेस रिमूव्ह करू शकतो, डिॲक्टिवेशन म्हणजे काय, ऑक्सिजनला आपण काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो, डिह्युमिडिफिकेशन म्हणजे मॉइश्चर रिमूव्ह करू शकतो. चौथं आपण काय डिस्कस केलं होतं, अल्कलाईन न्यूट्रलायझेशन, म्हणजे जर सोल्युशन ॲसिडिक नेचरचं असेल तर त्याला आपण काय करू शकतो, न्यूट्रल बनवू शकतो. आणि लास्ट वन आपण काय डिस्कस केलं, बाय युझिंग इनहिबिटर्स. म्हणजे ह्या पाच टेक्निक्सनी आपण काय करू शकतो, त्या मेटलच्या सराउंडिंग मीडियम जे आहे त्याला काय करू शकतो, मॉडिफाय करू शकतो. ओके, आणि त्याला काय करू शकतो, करोजन पासून प्रोटेक्शन देऊ शकतो, दॅट इज मॉडिफिकेशन ऑफ एन्व्हायरमेंट. नाऊ वी विल डिस्कस द नेक्स्ट टेक्निक, दॅट इज मॉडिफिकेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मेटल. म्हणजे मेटलचं करोजन होऊ नये म्हणून मेटलमध्ये स्वतःमध्ये काय करणं, त्या मेटलमध्ये बदल करणं. आता पहिलं काय आहे बघा, त्याच्यामध्ये प्युरिफिकेशन ऑफ मेटल. मेटलला काय करायचं, प्युरिफाय करायचं, शुद्धीकरण करायचं. बघा, करोजन कॅन बी प्रिव्हेंटेड बाय रिमूव्हिंग स्टेन्स, ग्रीस अँड कॅव्हिटीज फ्रॉम द सरफेस ऑफ मेटल. बघा, मेटलला जर आपल्याला करोजनपासून प्रोटेक्शन द्यायचं असेल तर मेटलच्या सरफेसवरती जर काही स्टेन्स असतील, ग्रीस असतील, म्हणजे काहीतरी इम्प्युरिटीज असतील सरफेसवरती, ग्रीस चिकटलेला असेल, काही कशाचं तर स्टेनिंग झालेलं असेल, तर ते रिमूव्ह करायला पाहिजेत. तसंच आणखी काय रिमूव्ह करायला पाहिजेत, कॅव्हिटीज, म्हणजे मेटलच्या सरफेसवरती जर काही खोलगट भाग असेल तर तो सुद्धा काय करायला पाहिजे बघा, रिमूव्ह करायला पाहिजे. कारण का बघा, जर मेटलच्या सरफेसवरती कॅव्हिटीज असतील, म्हणजे होल्स असतील, थोडासा डिप्रेशन, खोलगट भाग असेल, तर तिथं काय होणार आहे, डिफरन्स, फिजिकल डिफरन्स ऑफ मेटॅलिक सरफेस. मेटलचा सरफेस सगळीकडे सारखा असणार नाही, म्हणजे तिथं काय होणार आहे, क्रस्ट आणि ट्रफ क्रिएट होणार आहे, आणि त्याच्यामुळे सुद्धा तिथं मेटलचं काय होणार आहे, करोजन होणार आहे. किंवा स्टेन्स आणि ग्रीस असतील तर मेटलचं काय होऊ शकतं, पिटिक करोजन होतील. म्हणजे ज्या रिजन मध्ये स्टेन असेल, ग्रीस असेल, त्या पोर्शन मध्ये मेटलचं काय होणार आहे, करोजन होणार आहे. म्हणजे आपल्याला मेटल सरफेसवरती जर काही स्टेन्स असतील, ग्रीस असतील, तर ते रिमूव्ह करायला पाहिजे. आणि प्लस त्या मेटल सरफेसवरती असलेल्या कॅव्हिटीज सुद्धा रिमूव्ह करायला पाहिजे. मग कॅव्हिटीज वगैरे आपण कसं रिमूव्ह करू शकतो, तर मेटल सरफेसला आपण पॉलिश करू शकतो, जेणेकरून तो काय होईल, स्मूथ होईल आणि कॅव्हिटीज काय होतील, रिमूव्ह होतील. बघा, प्युरिफिकेशन ऑफ मेटल शुड बी डन टू रिमूव्ह इम्प्युरिटीज ऑफ लेस ऍक्टिव्ह मेटल. बघा, जर मेटलमध्ये एखाद्या लेस ऍक्टिव्ह मेटलची इम्प्युरिटी प्रेझेंट असेल तर ती सुद्धा रिमूव्ह करायला पाहिजे. बघा, कारण काय होतं आहे, बिकॉज इम्प्युरिटीज ऑफ लेस ऍक्टिव्ह मेटल ऍक्ट एज अ कॅथोडिक अँड मेटल बिकम ॲनोडिक अँड गेट करोडेड. बघा, म्हणजे जर एखाद्या मेटलमध्ये लेस ऍक्टिव्ह इम्प्युरिटी प्रेझेंट असेल, म्हणजे त्याच्यापेक्षा कमी रिॲक्टिव्ह असलेला दुसरा मेटल ॲज अ इम्प्युरिटी स्मॉल अमाऊंटमध्ये प्रेझेंट असेल, तर तो आपल्याला काय करायला पाहिजे बघा, रिमूव्ह करायला पाहिजे. कारण का, लेस ॲक्टिव्ह मेटलची इम्प्युरिटी प्रेझेंट असेल तर काय होतं, तो लेस ॲक्टिव्ह मेटल काय म्हणून काम करतो, कॅथोड म्हणून. आणि आपला मेटल जो मेन मेटल जो आहे तो काय बनणार आहे, मग ॲनोड होणार आहे, आणि त्याचं काय होणार आहे, करोजन होत आहे. फॉर एक्झाम्पल बघा, जर आपल्याकडे झिंक असेल, झिंक आहे, झिंकचा रॉड आहे, आणि त्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ आयर्न ॲज अ इम्प्युरिटी प्रेझेंट आहे. झिंकमध्ये थोडंसं अमाऊंट कशाचं आहे, आयर्नचं आहे. आता बघा, इथं दोन मेटल्स आले, मग झिंक आणि आयर्न. ओके, आता इथं जर दोन मेटल्स असतील तर जो जास्त रिॲक्टिव्ह आहे तो काय म्हणून काम करतो, ॲनोड म्हणून काम करतो. आता झिंक आणि आयर्नमध्ये मोर रिॲक्टिव्ह कोण असतो, झिंक असतो, म्हणजे तो ॲनोड म्हणून काम करणार. आणि आयर्न जो आहे तो लेस रिॲक्टिव्ह आहे, म्हणजे तो काय म्हणून काम करणार आहे, कॅथोड म्हणून काम करणार आहे. मग इथं करोजन कुणाचं होणार बघा, झिंकचं होणार. ओके, कारण का, स्मॉल अमाऊंट ऑफ आयर्न प्रेझेंट असल्यामुळं तिथं ॲनोडिक आणि कॅथोडिक एरियाज क्रिएट झाले, आणि त्यामुळे तुमच्या मेटलचं काय झालं, करोजन झालं. स
सपोज जर झिंक मध्ये आयर्न ना तुमचा प्रेझेंटच नसता, तर तिथे एनोड कॅथोड क्रिएट झाले असते का? नाही. मग तिथे झिंकचं करोजन झालं असतं का? नाही. म्हणून एखादा मेटलचं करोजन होऊ नये म्हणून जर तिथं एखादी लेस ॲक्टिव्ह मेटल ॲज अ इम्प्युरिटी म्हणून प्रेझेंट असेल, तर तो आपल्याला काय करायला पाहिजे? रिमूव्ह करायला पाहिजे. म्हणजे प्युरिफिकेशन ऑफ मेटलमध्ये आपल्याला काय करायचं आहे? मेटलचा सरफेस क्लीन करायचं आहे. कशासाठी? टू रिमूव्ह द स्टेन्स आणि ग्रीस रिमूव्ह करून. ओके. आणखी काय करायला पाहिजे? तो मेटलचा सरफेस आपल्याला स्मूथ बनवायचा आहे. टू रिमूव्ह द कॅव्हिटीज. लक्षात आलं का? कॅव्हिटीज रिमूव्ह करून तो सरफेस आपल्याला काय करायचा आहे? स्मूथ बनवायचा आहे. आणखी प्लस काय करायचं आहे? जर त्या मेटलमध्ये दुसरा एखादा मेटल ॲज अ इम्प्युरिटी प्रेझेंट असेल, तर तो लेस ॲक्टिव्ह मेटलची इम्प्युरिटी आपल्याला काय करायला पाहिजे? रिमूव्ह करायला पाहिजे. लक्षात आलं का? म्हणजे मेटलच्या स्वतःमध्ये आपल्याला हे चेंजेस करायला पाहिजे, जेणेकरून त्याचं काय होणार नाही? करोजन होणार नाही. ओके. आता नेक्स्ट टेक्निक जे काय आहे बघा, अलॉय फॉर्मेशन. म्हणजे मेटलचं करोजन होऊ नये म्हणून आपल्याला त्याचं काय बनवायचं आहे? अलॉय बनवायचं आहे. बघा, आता अलॉय म्हणजे काय असतं? अलॉय इज द होमोजिनियस मिक्सचर ऑफ टू ऑर मोर एलिमेंट्स ऑफ विच वन शुड बी मेटल. बघा, अलॉय म्हणजे काय आहे? एकापेक्षा जास्त मूलद्रव्यांचं ते एकजीव मिश्रण आहे आणि त्याच्यामध्ये एक कोण आहे? मेटल आहे. बघा, एकापेक्षा जास्त एलिमेंट्स असल्यामुळे तिथं त्यांची करोजन रेझिस्टन्सची स्ट्रेंथ काय होते? आपोआप वाढते. म्हणून कुठल्याही मेटलचं करोजन होऊ नये म्हणून आपण त्याचा काय तयार करतो? अलॉय तयार करतो. ओके. टू स्टॉप द करोजन अलॉय ऑफ द मेटल कॅन बी रिपेअर. लक्षात आलं का? म्हणजे एखाद्या मेटलचं करोजन होऊ नये म्हणून आपण त्याचा काय बनवायचं आहे? अलॉय बनवायचा आहे. बघा, इन ऑर्डर टू अवॉइड करोजन ऑफ आयर्न इट्स अलॉय स्टेनलेस स्टील कॅन बी प्रिपेअर. बघा, आता लोखंडाचं करोजन होतं, लोखंडाचं करोजन होऊ नये म्हणून आपण त्याचा अलॉय कुठला बनवू शकतो? स्टील. स्टेनलेस स्टील हा अलॉय आपण काय करू शकतो? बनवू शकतो. आता घरामध्ये पण बघा, आपल्या घरामध्ये भरपूर स्टेनलेस स्टीलची भांडी असतात. मग त्याच्यामध्ये आपण म्हणजे त्याच्यावरती आपण वेगवेगळ्या नेचरचं फूड मटेरियल ईट करत असतो, वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण आपण जेवत असतो. मग त्या स्टीलच्या प्लेटचं आपण करोजन झालेलं बघितलंय का? नाही. ती जर आपण आयर्नची किंवा दुसऱ्या कुठल्या मेटलची प्लेट वापरली असती तर ती गंजली असती, लोखंड गंजतो. मग या केसमध्ये आपण लोखंडाचं करोजन होऊ नये म्हणून आपण काय बनवू शकतो? स्टील बनवू शकतो. ओके. मग आयर्नचं करोजन होऊ नये म्हणून आपण आयर्नचा काय बनवला? स्टेनलेस स्टील हा अलॉय बनवला. ओके. आणि त्याच्याकडून आपण काय केलं? आयर्नचं करोजन पासून काय केलं? प्रोटेक्शन केलं. लक्षात आलं का? म्हणजे एखाद्या मेटलचं करोजन होऊ नये म्हणून आपण त्याचा काय बनवू शकतो? अलॉय बनवू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपण दुसरे एक दोन एलिमेंट्स किंवा दुसरे एक दोन मेटल्स ॲड करून काय करू शकतो? त्याचा अलॉय बनवू शकतो. आणि अलॉयची करोजन रेझिस्टंट प्रॉपर्टी काय असते? चांगली असते. त्यामुळे तिथं करोजन काय होणार आहे? स्टॉप होणार आहे. लक्षात आलं? म्हणजे आपण काय करू शकतो? मॉडिफिकेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मेटलमध्ये एकतर मेटलचं काय करू शकतो? प्युरिफिकेशन करू शकतो, किंवा दुसरं काय करू शकतो? अलॉय फॉर्मेशन करू शकतो, जेणेकरून मेटलचं काय होईल? करोजन पासून प्रोटेक्शन होईल. ओके. म्हणजे अशा पद्धतीनं आजच्या सेशनमध्ये आपण काय डिस्कस केले? दोन टेक्निक्स डिस्कस केले, जेणेकरून आपण मेटलचं काय करू शकतो? करोजन पासून प्रोटेक्शन करू शकतो. त्यामध्ये पहिलं आपण डिस्कस केलं मॉडिफिकेशन ऑफ एन्व्हायरमेंट, आणि दुसरं आपण काय डिस्कस केलं? मॉडिफिकेशन ऑफ प्रॉपर्टीज ऑफ मेटल. ओके. थँक्यू.